गुड इवनिंग फ्रेंड्स. पहा विद्यार्थी मित्रांनो, आपण लास्ट लेक्चर मध्ये कंट्रोल सिस्टीम, ठीक आहे, या सब्जेक्ट मध्ये आपण पाहिलं होतं क्लोज लूप ओपन लूप कंट्रोल सिस्टीम, त्याच्यामध्ये असलेले डिफरन्स. त्यानंतर त्यापुढचा जो पॉईंट आहे तो ट्रान्सफर फंक्शन पाहिला होता आपण. त्यानंतर ट्रान्सफर फंक्शन वरून आपण कॅरेक्टरिस्टिक इक्वेशन फाइंड केलं. त्यानंतर पोल्स, झिरोज, त्यानंतर त्यावरून आपण एस प्लेन ड्रॉ केला. एस प्लेन मध्ये आपण पोल झिरो प्लॉट ड्रॉ केला, ठीक आहे. आता तो एस प्लेन त्यामध्ये असला पोल झिरो प्लॉट, त्या पोल झिरो प्लॉट वरून आपल्याला सांगायचं असतं की सिस्टीम स्टेबल आहे की अनस्टेबल आहे. पण ते आपल्याला पुढचा चॅप्टर आहे, म्हणजे आय थिंक याच्यानंतर दोन चॅप्टर झाल्याच्या नंतर स्टॅबिलिटी म्हणून चॅप्टर आहे. त्या चॅप्टरमध्ये आपल्याला त्याच पोल झिरो प्लॉटचा यूज करायचा आहे आणि सिस्टीम स्टेबल आहे की अनस्टेबल आहे सांगायचं आहे. आता इथं हा जो पार्ट आहे हा थोडासा इथं पॉज होतोय, म्हणजे हा पार्ट पुढे कंटिन्यू होणार आहे स्टॅबिलिटी या चॅप्टरमध्ये. आता इथं थोडंसं आपण डीपमध्ये जाणार आहेत ट्रान्सफर फंक्शनच्या अक्रॉस, ठीक आहे. ट्रान्सफर फंक्शन वरून आपल्याला कॅरेक्टरिस्टिक इक्वेशन मिळतं, त्यानंतर पोल्स झिरोज मिळतात हे समजलं. तसंच आता हे जे ट्रान्सफर फंक्शन आहे, हे ट्रान्सफर फंक्शन एखाद्या फिजिकल सिस्टीमचं कसं फाइंड करायचं असतं ते आता आपल्याला पाहायचं आहे. आपण इलेक्ट्रॉनिक्समध्ये याच्या अगोदर फर्स्ट इयर सेकंड इयरमध्ये काही इलेक्ट्रिकल नेटवर्क सर्किट्स पाहिलेले आहेत, तर त्या इलेक्ट्रिकल नेटवर्क्सचा ट्रान्सफर फंक्शन आपल्याला फाइंड करायचे, ठीक आहे. म्हणजे आपल्याला क्लिअर लक्षात येईल की एखाद्या मशीनचं ट्रान्सफर फंक्शन कसं फाइंड करतात. आता कन्सिडर करा की तुम्हाला जे काही इथं आपण सर्किट्स वगैरे सॉल्व करणार आहेत, हे जे सर्किट आहेत हे एक मशीन आहे. म्हणजे समजा तुम्हाला एखादं आर एल सर्किट दिलं, मग ते फिल्टर सर्किट असेल, ठीक आहे, किंवा रेग्युलेटर सर्किट असेल, तर त्या सर्किटचं तुम्हाला काय फाइंड करायचंय, ट्रान्सफर फंक्शन फाइंड करायचंय, ठीक आहे. तर चला इथं कम्प्युटर स्क्रीनवरती या. पहा या ठिकाणी ट्रान्सफर फंक्शन, ठीक आहे. तर पहा ट्रान्सफर फंक्शनमध्ये आपण क्लोज लूप ओपन लूप सिस्टीम पाहिली, त्यानंतर ट्रान्सफर फंक्शनवरून आपण अजून काही गोष्टी पाहिल्या जसं पोल झिरो प्लॉट वगैरे. आता पुढं सिलेबसमध्ये काय पहा ट्रान्सफर फंक्शनमध्ये, तर आर सी एल सी अँड आर एल सी सर्किट्स, त्यानंतर अजून काय तर डिफरन्शियल इक्वेशन्स अँड ट्रान्सफर फंक्शन्स अँड अनालिसिस युझिंग लॅपलेस ट्रान्सफॉर्म, ठीक आहे. कारण पहा ट्रान्सफर फंक्शनचे डेफिनेशनच काय आहे, लॅपलेस ट्रान्सफॉर्म ऑफ आउटपुट डिवायडेड बाय लॅपलेस ट्रान्सफॉर्म ऑफ इनपुट, म्हणजे ट्रान्सफर फंक्शन मिळतं आपल्याला, ठीक आहे. आता मी हे थोडक्यात तुम्हाला डेफिनेशन सांगितले, याच्या अगोदरच्या लेक्चर्समध्ये आपण डिटेलमध्ये डेफिनेशन पाहिले, ठीक आहे. ऑल इनिशियल कंडिशन्स आर झिरो वगैरे या गोष्टी, त्या आता मी परत म्हणणार नाही आहे. आता इथं जस्ट आपल्याला मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन करण्यासाठी महत्त्वाचं काय आहे, तर लॅपलेस ट्रान्सफॉर्म ऑफ आउटपुट डिवायडेड बाय लॅपलेस ट्रान्सफॉर्म ऑफ इनपुट, ठीक आहे. तर सगळ्यात पहिले मग या ठिकाणी तुम्हाला लॅपलेस ट्रान्सफॉर्म माहीत असणं महत्वाचं आहे, ठीक आहे. याच्या अगोदरच्या मॅथ्समध्ये तुम्हाला लॅपलेस ट्रान्सफॉर्म झालेलं असेल असं मी कन्सिडर करतो. झालेलं जर नसेल तर थोडंसं लक्ष द्या या ठिकाणी. ज्यांना लॅपलेस ट्रान्सफॉर्म खूप चांगलं जमत नाही त्यांनी पण खूप काही घाबरायची गरज नाही आहे. इथं एक दोन गोष्टी लॅपलेस ट्रान्सफॉर्मच्या तुम्हाला लक्षात ठेवायच्यात. पुढं कधी एखादा स्पेशल लेक्चर रेकॉर्ड करेन, त्यामध्ये मी लॅपलेस ट्रान्सफॉर्म म्हणजे काय आणि ते इथं आपण काय यूज करतो याच्यावरती मी एखादं लेक्चर बनवेन, ठीक आहे. पण या ठिकाणी त्या गोष्टी इम्पॉर्टंट नाही, तिथं जस्ट तुम्हाला एक दोन फॉर्म्युले त्याचे लक्षात ठेवायचे, ठीक आहे. तर चला, ज्यांना लॅपलेस ट्रान्सफॉर्म येत नाही त्यांनी काय घाबरण्याची गरज नाही आहे, त्यांनी पण हे कॅल्क्युलेशन्स खूप इझिली करू शकतात. तर पहा इथं आपल्याला आर सी एल सी अँड आर एल सी सर्किट्स, या सर्किट्सचं आपल्याला या ठिकाणी ट्रान्सफर फंक्शन फाइंड करायचं आहे, ठीक आहे. म्हणजे या सर्किटचं इनपुटचा लॅपलेस ट्रान्सफॉर्म घ्यायचा, आउटपुटचा लॅपलेस ट्रान्सफॉर्म घ्यायचा, मग आउटपुटचा लॅपलेस ट्रान्सफॉर्म डिवायडेड बाय इनपुट लॅपलेस ट्रान्सफॉर्म हे केलं कॅल्क्युलेशन की आपल्याला त्याचं ट्रान्सफर फंक्शन मिळणार आहे, ठीक आहे. तर चला आपण याच्यावरती पाहूयात की लॅपलेस ट्रान्सफॉर्ममध्ये काय करतंय. हे बघा, थेअरीमध्ये एक क्वेश्चन विचारतात, युजली हा क्वेश्चन असतो व्हॉट इज द सिग्निफिकन्स ऑफ लॅपलेस ट्रान्सफॉर्म इन कंट्रोल सिस्टीम, ठीक आहे. तर या क्वेश्चनच्या आन्सरसाठी तुम्ही जे कुठलं बुक रेफर करत असाल आतापर्यंत, ते कुठलंही तुम्ही बुक जर रेफर केलं तरी चालेल. मी तर थोडक्यामध्ये तुम्हाला त्याचा आन्सर दिलेला आहे, जे इम्पॉर्टंट आहे तेवढंच तिथं आन्सर दिलं आहे, बाकीला सोडून भरपूर काय याच्यामध्ये लिहिता येतं, ठीक आहे. तर पहा, लॅपलेस ट्रान्सफॉर्म हॅज ए नंबर ऑफ प्रॉपर्टीज दॅट मेक इट यूजफुल फॉर अनालायझिंग लिनियर डायनामिक सिस्टीम्स. पण लॅपलेस ट्रान्सफॉर्म जे आहे याच्यामध्ये नंबर ऑफ युजफुल प्रॉपर्टीज आहेत, म्हणजे लॅपलेस ट्रान्सफॉर्म हा जो मॅथमॅटिकल टूल आहे तर याच्यामध्ये नंबर ऑफ फॅसिलिटीज आपल्याला अवेलेबल आहेत, ठीक आहे.
ज्या फॅसिलिटीचा यूज करून आपण एखादं लिनियर डायनामिकल इक्वेशन सॉल्व करू शकतो. ठीक आहे. प्लस बा, द मोस्ट सिग्निफिकंट ॲडव्हान्टेज इज दॅट डिफरन्शिएशन बिकम्स मल्टिप्लिकेशन अँड इंटिग्रेशन बिकम्स डिव्हिजन बाय एस. ठीक. पण जेव्हा आपण लॅपलेस ट्रान्सफॉर्म करतो तेव्हा जर एखादं डेरिव्हेटिव्ह असेल, ठीक आहे, म्हणजे डिफरन्शिएशन जर असेल तर ते मल्टिप्लिकेशनमध्ये कन्वर्ट होतं, आणि एखादं इंटिग्रेशन जर असेल तर ते डिवायडेशनमध्ये कन्वर्ट होतं. ठीक आहे. पहा, डिफरन्शिएशन, ठीक आहे, डेरिव्हेटिव्ह आवड जात असेल ना, आता ज्यांना सोपं जातं त्यांचं अभिनंदन. ठीक आहे. त्यानंतर इंटिग्रेशन, ठीक आहे, तर ज्यांना डिफरन्शिएशन इंटिग्रेशन अवघड जातं त्यांनी घाबरण्याची गरज नाही, कारण लॅपलेस ट्रान्सफॉर्मचं तुम्ही एकदम जर फॉर्म्युले लक्षात ठेवले तर बास तुम्हाला डिफरन्शिएशन इंटिग्रेशन इथं करायची गरज नाही पडणार, कारण डिफरन्शिएशन कन्वर्ट होणार आहे मल्टिप्लिकेशनमध्ये आणि इंटिग्रेशन कन्वर्ट होणार आहे डिव्हिजनमध्ये. ठीक आहे. तर बा, खूप सोपं आहे, म्हणजे लॅपलेस ट्रान्सफॉर्म जर यूज केलं तर आपल्याला हे कॅल्क्युलेशन्स करणं सोपं जाणार आहे. मग हेच याचं सिग्निफिकन्स आहे, हेच याचं इम्पॉर्टन्स आहे कंट्रोल सिस्टीममध्ये. आणि तेच इथं सांगितलं बा, द मोस्ट सिग्निफिकंट ॲडव्हान्टेज इज दॅट डिफरन्शिएशन बिकम्स मल्टिप्लिकेशन अँड इंटिग्रेशन बिकम्स डिव्हिजन बाय एस. ठीक आहे. तर एक इथं मी थोडक्यात त्याचा आन्सर दिलेलं आहे की व्हॉट इज द सिग्निफिकन्स ऑफ लॅपलेस ट्रान्सफॉर्म इन कंट्रोल सिस्टीम. बाकी तुम्ही वेगवेगळे बुक्स रेफर करा, किंवा तुम्ही जे रेग्युलर बुक रेफर करता त्यामध्ये पण त्याचा आन्सर दिलेला असेल की टाइम डोमेन इक्वेशन जे आहेत तर टाइम डोमेन इक्वेशनमध्ये डिफरन्शिएशन इंटिग्रेशन करणं हे खूप अवघड जातं, खूप कॉम्प्लेक्स आहे. ठीक आहे. आणि ते अवघड मेथड वापरण्याच्याऐवजी जर घेऊन इक्वेशन आपण लॅपलेस ट्रान्सफॉर्ममध्ये कन्वर्ट केलं, ठीक आहे, एस डोमेनमध्ये जर कन्वर्ट केलं तर ते इक्वेशनचे कॅल्क्युलेशन्स करणं सोपं जातं. ठीक आहे. अशा टाईपचं त्याच्यामध्ये आन्सर दिलेलं असणार आहे, तर ते रेफर केलं तर चांगलीच गोष्ट आहे. चला थोडस पुढे जाऊयात आपण. आता पाय द कम्प्युटर स्क्रीन वरती सगळ्यात पहिले तर आपल्याला आर एल सी सर्किट जे आहे, ठीक आहे, म्हणजे इथं वेगवेगळे एक्झाम्पल्स दिलेले असणार, मी तुम्हाला ते एक्झाम्पल दाखवतो. चला, हे पा, हे जे आता कम्प्युटर स्क्रीन वरती तुम्हाला एक्झाम्पल दिसतंय, याच्यामध्ये एक रेजिस्टर दिलाय, एक इंडक्टर दिलाय, एक कॅपेसिटर दिलेला आहे. ठीक आहे. तर रेजिस्टर इंडक्टर सिरीज मध्ये कनेक्टेड आहेत आणि कॅपेसिटर जो आहे तो पॅरलल मध्ये कनेक्ट आहे आउटपुट आणि इनपुटला. ठीक. तर बा, हे एक सर्किट दिलंय, या सर्किटचं तुम्हाला म्हणजे याला आर एल सी सर्किट आपण असं म्हणूयात, कारण याच्यामध्ये आर एल सी तिन्ही पण कॉम्पोनंट आहेत. ठीक. तर या सर्किटचं तुम्हाला ट्रान्सफर फंक्शन फाइंड करायचं आहे, म्हणजेच या सर्किटचं जे इनपुट आहे व्ही आय ऑफ टी आणि जे आउटपुट आहे व्ही ओ ऑफ टी याचं तुम्हाला लॅपलेस ट्रान्सफॉर्म करायचं आहे. ठीक. आणि मग व्ही आउटपुट लॅपलेस ट्रान्सफॉर्म ऑफ आउटपुट डिवायडेड बाय लॅपलेस ट्रान्सफॉर्म ऑफ इनपुट हे केल्यानंतर तुम्हाला ट्रान्सफर फंक्शन मिळणार. ठीक आहे. आता बा, हे पाहिल्यानंतर तुम्ही कन्फ्यूज होत असाल की कसं काय हे फाईंड करायचं. खूप सोपं आहे. सगळ्यात पहिले तर आपण हे समजून घेऊयात की हे आर जे आहे, आरचा लॅपलेस ट्रान्सफॉर्म काय होतो, एलचा काय होतो आणि सीचा काय होतो. आर म्हणजे रेजिस्टर, एल म्हणजे इंडक्टर आणि सी म्हणजे कॅपेसिटर. तर याचा लॅपलेस ट्रान्सफॉर्म काय होतो हे सगळ्यात पहिले आपण बघून घेऊयात. ठीक आहे. सगळ्यात पहिले तर आपण आता रेजिस्टर, ठीक आहे, रेजिस्टर समजून घेऊयात. मी या ठिकाणी हा रेजिस्टरचा जस्ट एक सिम्बॉल ड्रॉ केला. या रेजिस्टरचा रेजिस्टन्स आहे आर आणि यामधून फ्लो होणारा करंट कन्सिडर करू आता आपण आय ऑफ टी. त्यामधून फ्लो होणारा करंट काय आहे, आय ऑफ टी आहे. ठीक आहे. तर आता या रेजिस्टर हा जो कॉम्पोनंट आहे त्याच्या अक्रॉसचा आपल्याला व्होल्टेज ड्रॉप पहिले फाईंड करायचं आहे आणि त्या व्होल्टेज ड्रॉपचा लॅपलेस ट्रान्सफॉर्म फाईंड करायचा आहे. ठीक आहे. खूप टेन्शन म्हणजे काय, जास्त विचार करू नका, खूप अवघड आहे असं समजू नका. माझं काम आहे हे समजावून सांगणं. ठीक आहे. समजलं तर पहा, जर नाही समजलं तर तुम्ही डायरेक्ट पण लक्षात ठेवू शकता की रेजिस्टरचा लॅपलेस ट्रान्सफॉर्म हा येतो इंडक्टरचा, हा येतो कॅपेसिटरचा, हा येतो. आणि त्याचा मी टेबल पण तयार करून दिलेला आहे पुढे. ठीक आहे. थोडा टेबल जरी लक्षात ठेवला तरी तुमचं काम होऊन जातं. ठीक आहे. पण समजून घेणं हे इम्पॉर्टंट असतं. ऍज अ इंजिनियर तुम्हाला हे समजणं बेसिकमधून महत्वाचं आहे. त्यासाठी मी थोडक्यात हे समजावून सांगण्याचा प्रयत्न करतो. जस्ट पहा, रेजिस्टर आर, त्यामधून फ्लो होणारा आपण करंट स्मॉल लेटरने इंडिकेट केला आहे आय ऑफ टी, म्हणजे हा एसी करंट आहे. ठीक आहे. तर बा, याच्या अक्रॉसचं जर आपण व्होल्टेज फाइंड केलं, ठीक आहे, याच्या अक्रॉसचं व्होल्टेज ड्रॉप जर फाइंड केला तर तो व्ही इज इक्वल टू, आपल्याला माहिती आहे बाय ओम्स लॉ काय असतं, आय इंटू आर असं असतं. ठीक आहे. आता हेच मी इथं असं लिहितो, मग व्ही इज इक्वल टू आय ऑफ टी इंटू
आर म्हणजे हे झाले इन्स्टंटेनियस व्होल्टेज. ठीक आहे, तर बघा आय ऑफ टी जे आहे, आता हे जे इक्वेशन आहे, हे इक्वेशन आपल्याला कन्वर्ट करायचंय लॅपलेस ट्रान्सफॉर्म मध्ये. तर हे लॅपलेस ट्रान्सफॉर्म मध्ये कसं कन्वर्ट करता येईल, ठीक आहे, ते आपल्याला लिहायचंय. तर बघा आय जो आहे त्या आयच्या ठिकाणी आपण लिहू शकतो आय ऑफ एस, म्हणजे जो टी आहे, जो टी डोमेन आहे तो कन्वर्ट होणार आहे एस डोमेन मध्ये. म्हणजे लॅपलेस ट्रान्सफॉर्म करायचे म्हणजे काय करायचे, टी डोमेन कन्वर्ट करायचा तुम्हाला एस डोमेन मध्ये. ठीक आहे, तर डायरेक्ट लक्षात ठेवा पहा आय ऑफ टी च्या ठिकाणी काय होणार आहे आय ऑफ एस, आणि आर हा कॅपिटल लेटरने लिहिलेला आहे म्हणजे तो रेझिस्टन्स आहे, म्हणजे कॉन्स्टंट व्हॅल्यू आहे, रेझिस्टरचा रेझिस्टन्स आहे, तो कधीच चेंज होत नसतो. ठीक आहे, तर ती कॉन्स्टंट व्हॅल्यू आहे, ती ऍज इट इज लिहायचे आर. ठीक आहे, म्हणजे रेझिस्टरसाठी त्याचा लॅपलेस ट्रान्सफॉर्म म्हणजे त्याच्या अक्रॉस जे व्होल्टेज ड्रॉप आहे त्याचा लॅपलेस ट्रान्सफॉर्म येतो आय ऑफ एस इंटू आर. ठीक आहे, तर बघा रेझिस्टरसाठी हा त्याचा लॅपलेस ट्रान्सफॉर्म झाला. तसंच त्यानंतर इंडक्टर, ठीक आहे, हा पहा इंडक्टर, या इंडक्टरचा इंडक्टन्स कन्सिडर करूयात आपण एल एवढा आहे, त्यामधून फ्लो होणारा जो करंट आहे तो आपण घेऊयात आय ऑफ टी. ठीक आहे, त्यामधून फ्लो होणारा जो करंट आहे तो आहे आय ऑफ टी. ठीक, तर आता इंडक्टरच्या अक्रॉसचा व्होल्टेज ड्रॉप किती असतो, ठीक आहे, इंडक्टरच्या अक्रॉस किती व्होल्टेज भेटतं, तर व्ही इज इक्वल टू ते जे व्होल्टेज आहे ते व्होल्टेज इंडक्टन्स इंटू त्यामधून फ्लो होणारा जो करंट आहे त्या करंटमध्ये होणारा चेंज किती फास्ट आहे याच्यावरती डिपेंड असतं, म्हणजे रेट ऑफ चेंज ऑफ करंट थ्रू दॅट इंडक्टर. आता तो रेट ऑफ चेंज ऑफ करंट कसा लिहितो आपण, डेरिव्हेटिव्ह न लिहितो, ठीक आहे, डी डी टी ऑफ आय म्हणजेच काय, रेट ऑफ चेंज ऑफ करंट, आय मीन्स करंट, डी डी टी रेट ऑफ चेंज. ठीक आहे, म्हणजेच काय लिहायचं आपल्याला, डी आय ऑफ टी डिवायडेड बाय डी टी. ठीक आहे, म्हणजे रेट ऑफ चेंज ऑफ करंट विथ रिस्पेक्ट टू टाइम. ठीक आहे, तर बघा इंडक्टरच्या अक्रॉस व्होल्टेज कसं फाइंड करता येतं आपल्याला, एल इंटू डी आय बाय डी टी. आता हे जे आहे एल इंटू डी आय बाय डी टी हे लॅपलेस ट्रान्सफॉर्म मध्ये कसं लिहिणार आपण, तर एल च्या ठिकाणी एल ऍज इट इज. ठीक आहे, त्यानंतर आय ऑफ टी जे आहे ते जे आय ऑफ टी आहे ते रिप्लेस करायचं आय ऑफ एस ना, म्हणजे आय ऑफ टी च्या ठिकाणी काय येणार आय ऑफ एस. आता राहिलं काय, डी बाय डी टी म्हणजे डेरिव्हेटिव्ह. पहा याच्या अगोदरच आता आपण पाहिलं होतं सिग्निफिकन्स ऑफ लॅपलेस ट्रान्सफॉर्म मध्ये, डेरिव्हेटिव्ह बिकम्स मल्टिप्लिकेशन. डेरिव्हेटिव्ह कशामध्ये कन्वर्ट होतं, मल्टिप्लिकेशन मध्ये बाय एस. ठीक आहे, म्हणजे हा डी डी टी निघून जाणार आणि त्या ठिकाणी येणार आहे एस, म्हणजे डी डी टी निघून जाऊन त्या ठिकाणी काय येणार आहे एस. ठीक आहे, आता हे जे आहे इक्वेशन हे जर आम्ही सिम्प्लिफाईड पद्धतीने लिहितो तर ते असं लिहिता येईल पा, ते असं लिहिता येईल आपल्याला एस लिहूयात पहिले, त्याच्यानंतर मग एल लिहूयात आपण, आणि त्यानंतर आय ऑफ एस. ठीक आहे, म्हणजे बघा एस एल इंटू आय ऑफ एस म्हणजे इंडक्टरसाठी तुमचं फायनल इक्वेशन काय झालं, एस इंटू सॉरी, तर बघा इंडक्टरसाठी काय झालं तुमचं फायनल इक्वेशन, एस एल इंटू आय ऑफ एस हे झालं इंडक्टरसाठीचं इक्वेशन. ठीक आहे, त्यानंतर बघा पुढे येऊयात आपण आता कॅपेसिटरच्या बाबतीत बघूयात. हा कॅपेसिटरचा सिम्बॉल कम्प्युटर स्क्रीनवरती पहा. ठीक आहे, आणि या कॅपेसिटरचा कॅपॅसिटन्स आहे सी एवढा. ठीक आहे, थोडा सिम्बॉल नेट ड्रॉ करतो. तर हा कॅपेसिटर, कॅपेसिटरचा कॅपॅसिटन्स आहे सी, आणि यामधून फ्लो होणारा करंट आहे आय ऑफ टी, यामधून फ्लो होणारा करंट. ठीक आहे, तर आता या कॅपेसिटरच्या अक्रॉसचं व्होल्टेज किती असतं, तर कॅपेसिटरच्या अक्रॉसचं जे व्होल्टेज आहे ते असं फाईंड करतात पहा, तो फॉर्म्युला लिहितो मी इथं, व्ही इज इक्वल टू क्यू अपॉन सी. म्हणजेच कॅपेसिटरच्या अक्रॉसचं जे व्होल्टेज आहे त्या व्होल्टेजला कॅपेसिटरची कॅपॅसिटी जी आहे ती इन्व्हर्सली प्रोपोर्शनल असते, आणि कॅपेसिटरवरती जे चार्ज स्टोअर झालेले आहेत ते डायरेक्टली प्रोपोर्शनल असतात. म्हणजे व्होल्टेज जर इन्क्रीज केलं तर चार्ज इन्क्रीज होतात, व्होल्टेज जर इन्क्रीज केलं तर चार्ज इन्क्रीज, पण कॅपॅसिटी डिक्रीज होते कॅपेसिटरची. ठीक आहे, बघा चला आता हे जे
चार्ज आहे या चार्जला आपण अजून कसं लिहू शकतो तर ते मी इथे लिहितो तर इंटिग्रेशन ऑफ करंट म्हणजे त्या कॅपॅसिटरमधून फ्लो होत असलेला जो करंट आहे आय ऑफ टी याचं जर इंटिग्रेशन घेतलं ठीक आहे तर आपल्याला काय मिळतात चार्ज मिळतात कारण फ्लो ऑफ चार्जेस म्हणजे रेट ऑफ चेंज ऑफ चार्जेस म्हणजे करंट ठीक आहे मग रेट ऑफ चेंज ऑफ चार्जेस म्हणजे करंट म्हणजे डी डी टी जर केलं आपण चार्जेसचं तर आपल्याला काय भेटतो करंट भेटतो मग करंटचं जर इंटिग्रेशन केलं तर काय भेटेल चार्जेस भेटणार कारण डेरिव्हेटिव्हच्या उलट काय आहे इंटिग्रेशन पण ज्यांना समजतंय त्यांनी समजून घ्या ज्यांना समजत नाही त्यांनी प्लीज टेन्शन घेऊ नका जस्ट अजून एक 2 ते 3 मिनिट ठीक आहे आणि त्यानंतर मी तुम्हाला डायरेक्ट रेजिस्टरसाठी हे इंडक्टरसाठी हे आणि कॅपॅसिटरसाठी हे लिहायचंय खूप सिम्प्लीफाईड आपण ते एक्झाम्पल सॉल्व्ह करणार आहेत हे तुम्हाला नाही समजलं तरी चालतं तर बघा तर मी काय केलं रेट ऑफ सॉरी इंटिग्रेशन ऑफ आय ऑफ टी डी टी ठीक आहे म्हणजे काय भेटलं आपल्याला क्यू भेटेल अनडिवायडेड बाय सी ठीक आहे म्हणजेच कॅपॅसिटरच्या अक्रॉस व्होल्टेज इज इक्वल टू काय लिहिता येईल 1/C हे 1/C इंटू इंटिग्रेशन आय ऑफ टी डी टी ठीक आहे हे लिहिता येईल आपल्याला असं तर पहा आता हे कन्वर्ट करायचं लॅपलेस ट्रान्सफॉर्म मध्ये तर 1/C जे आहे ते ऍज इट इज 1/C ठीक आहे त्यानंतर पुढचं काय लिहायचं आपल्याला इंटिग्रेशन आहे तर इंटिग्रेशन बिकम्स आताच बघितलं होतं सिग्निफिकन्स ऑफ लॅपलेस ट्रान्सफॉर्म मध्ये इंटिग्रेशन बिकम्स डिव्हिजन बाय एस म्हणजेच इंटिग्रेशन जे आहे म्हणजे हे इंटिग्रेशन आणि हे जे डी टी आहे हे दोन्ही निघून जाणार आणि त्या ठिकाणी काय येणार 1/S हे येणार ठीक आहे इंटू आता हे आय ऑफ टी जे आहे ते रिप्लेस होणार आहे कशानं आय ऑफ एस ह्याच्यानं रिप्लेस होणार ठीक आहे आता हेच मी थोडंसं नीट लिहितो तर काय लिहिता येईल 1/SC इंटू आय ऑफ एस असं लिहिता येईल आपल्याला म्हणजे कॅपॅसिटरसाठी त्याचा लॅपलेस ट्रान्सफॉर्म फंक्शन काय झालं 1/SC इंटू आय ऑफ एस किंवा आपण असंही म्हणू शकतो आय ऑफ एस डिवायडेड बाय एस सी ठीक आहे तर बा एकदा समराइज करूयात आपण तर मी थोडा याचा कलर चेंज करतो तर बा इथं सगळ्यात सुरुवातीला आपण काय पाहिलं होतं तर हा रेजिस्टर ठीक आहे तर रेजिस्टर साठी तुम्हाला जस्ट काय लिहायचं आहे तर आय ऑफ एस इंटू आर असं लिहायचं आहे त्यानंतर इंडक्टर जर असेल तर तो रिप्लेस करायचा आहे कशाने रिप्लेस करायचा आहे याच्यानं ठीक आहे एस एल इंटू आय ऑफ एस त्यानंतर जर कॅपॅसिटर असेल ठीक आहे तर तो कॅपॅसिटर रिप्लेस करायचा आहे कशाने रिप्लेस करायचा आहे तो ठीक आहे आय ऑफ एस डिवायडेड बाय एस सी ह्याच्यानं रिप्लेस करायचं आहे ठीक आहे म्हणजेच काय केलं तुम्ही तर ते जे काही इलेक्ट्रिकल एलिमेंट्स आहेत ते एलिमेंट्स कन्वर्ट करून घेतले लॅपलेस डोमेनमध्ये ठीक आहे आणि त्याच्यानंतर मग त्याचं ट्रान्सफर फंक्शन फाइंड करायचं आहे ठीक आहे तर चला आपण नेक्स्ट स्लाईडवरती जाऊयात इथं हा जो टेबल आहे या टेबलमध्ये हा जो टेबल आहे या टेबलमध्ये पूर्ण त्याचे जे फॉर्म्युले आहेत ते मी दिलेले आहेत रेजिस्टन्स असेल म्हणजे आर जर असेल ठीक आहे तर कशाने रिप्लेस करायचं आर इंटू आय ऑफ एस किंवा आय ऑफ एस इंटू आर त्यानंतर कॅपॅसिटर जर असेल तर काय करायचं आय ऑफ एस डिवायडेड बाय एस सी करायचं तुम्हाला आय ऑफ एस डिवायडेड बाय एस सी त्यानंतर जर इंडक्टर असेल तर तुम्हाला एस एल इंटू आय ऑफ एस हे करायचे तर तुम्हाला फक्त या टेबलमधल्या एवढं लक्षात ठेवायचं आहे खूप सिंपल आहे आर साठी आर इंटू आय ऑफ एस एल साठी एस एल इंटू आय ऑफ एस आणि कॅपॅसिटरसाठी आय ऑफ एस डिवायडेड बाय एस सी ठीक आहे तर चला नेक्स्ट स्लाईडवरती जाऊयात आपण इथं हे जे एक्झाम्पल आहे कम्प्युटर स्क्रीनवरती पहा या एक्झाम्पलमध्ये
इथं सुरुवातीला जे दिलेलं आहे व्ही आय ऑफ टी, ठीक आहे, तर हे व्ही आय ऑफ टी का आहे, तर इथं हे व्ही आय म्हणजे इनपुट व्होल्टेज विथ रिस्पेक्ट टू टाइम, त्यानंतर व्ही ओ म्हणजे आउटपुट व्होल्टेज विथ रिस्पेक्ट टू टाइम असा आहे, ठीक आहे. इथं व्ही इंटू आय ऑफ टी असं नाही, हे काय आहे व्ही आय असं म्हणजे इनपुट, व्ही आय म्हणजे इनपुट व्होल्टेज असं इंडिकेट केलेलं आहे ते, ठीक आहे. तर व्ही आय ऑफ टी आणि हे व्ही ओ ऑफ टी, तर हे इनपुट व्होल्टेज आणि हे आउटपुट व्होल्टेज, ठीक आहे. त्यानंतर हा रेजिस्टर आर, हा इंडक्टर एल आणि हा कॅपॅसिटर, ठीक आहे. तर बघा, सगळ्यात पहिले हे थोडंसं समजून घ्या की एक्झाम्पल काय आहे. तर हे जे इनपुट व्होल्टेज आहे व्ही आय ऑफ टी, हे प्रोव्हाइडेड व्होल्टेज आहे. या व्होल्टेजपैकी काय व्होल्टेज या रेजिस्टरच्या अक्रॉस ड्रॉप होईल, कन्सिडर करा, ते व्होल्टेज आहे व्ही आर. नंतर काय व्होल्टेज इंडक्टरच्या अक्रॉस ड्रॉप होईल आणि ते व्होल्टेज आहे समजा व्ही एल. काय व्होल्टेज कॅपॅसिटरच्या अक्रॉस ड्रॉप होईल आणि ते व्होल्टेज आहे समजा व्ही सी, ठीक आहे. तर व्ही आय म्हणजे प्रोव्हाइडेड व्होल्टेज आहे, म्हणजे इनपुटला दिलेलं व्होल्टेज आहे. त्या व्होल्टेजपैकी काय व्होल्टेज इथं ड्रॉप होतं, काय व्होल्टेज इथं ड्रॉप होतं, काय व्होल्टेज या ठिकाणी ड्रॉप होतं, ठीक आहे. तर हे तिन्ही व्होल्टेजेस मिळून म्हणजेच आपण असं लिहू शकतो की व्ही आर प्लस व्ही एल प्लस व्ही सी इज इक्वल टू व्ही आय ऑफ टी असं आपण लिहू शकतो, ठीक आहे. कारण प्रोव्हाइडेड व्होल्टेज इज इक्वल टू सम ऑफ ड्रॉप व्होल्टेज, म्हणजे बाय किरचॉप्स व्होल्टेज लॉ. मी काय म्हणतोय, बाय किरचॉप्स व्होल्टेज लॉ, ठीक आहे, आपण हे असं लिहू शकतो. आणि इथून या प्रोव्हाइडेड व्होल्टेजमुळे इथं फ्लो होत असलेला जो करंट आहे तो करंट असणार आहे आय ऑफ टी. हा करंट इथून फ्लो होतोय असंच या कॉम्पोनंट्समधून, ठीक आहे. इन द सेम वे आउटपुट साईडला, ठीक आहे, आउटपुट साईड जर बघितलं तर बघा, आउटपुट साईडला करंट आपण असा कन्सिडर करू शकतो, या टर्मिनलपासून या टर्मिनलपर्यंत करंट येतो असा आज फ्लो होत करंट इकडे या टर्मिनलपर्यंत येतो. तर हा करंट जो आहे हा करंट आय ऑफ टी किती कॉम्पोनंट्समधून जातो, फक्त एकाच कॉम्पोनंटमधून तो जातोय, ठीक आहे. कुठला कॉम्पोनंट आहे, कॅपॅसिटर, ठीक आहे. म्हणजेच हे आउटपुट व्होल्टेज व्ही ओ जे आहे ते आपण असं लिहू शकतो व्ही ओ इज इक्वल टू व्ही सी असं आपण लिहू शकतो, कारण एकाच कॉम्पोनंटमधून तो मध्ये तो ड्रॉप होतो, ठीक आहे. तर चला हे आपण समजून घेऊयात, थोडंसं एक्झाम्पल थ्रू जाऊयात आपण आता पहा. तर या ठिकाणी काय करायचं, आता हे एक्झाम्पल सॉल्व कसं करायचं आहे हे समजून घ्या. आपल्याला काय करायचं, हे जे इनपुट आहे या इनपुटचं, हे बघा आत्तापर्यंत मी जे सांगितलं ते नाही समजलं तर चालतं आहे, फक्त एवढं लक्षात ठेवायचं तुम्हाला, आर साठी आय ऑफ एस, एल साठी एस एल इंटू आय ऑफ एस, सी साठी म्हणजे कॅपॅसिटर साठी 1/SC इंटू आय ऑफ एस, एवढं फक्त लक्षात ठेवा. आता पुढचं कसं करायचं ते मी सांगतो, एक्झाम्पल कसं सॉल्व्ह करायचं आणि ट्रान्सफर फंक्शन कसं फाईंड करायचं, खूप सोपं आहे बा. सगळ्यात पहिले तर हे जे व्ही आय ऑफ एस आहे, हे व्ही आय ऑफ एस इज इक्वल टू, ठीक आहे, लिहून टाकायचं लॅपलेस ट्रान्सफॉर्म लिहायचं त्याचं डायरेक्ट, व्ही आय सॉरी हे व्ही आय ऑफ टी जे आहे त्यासाठी लिहायचं व्ही आय ऑफ एस, म्हणजे हे लॅपलेसमध्ये कन्वर्ट केलं आपण. त्यानंतर हा जो व्ही ओ आहे, पहा परत एकदा डायग्राम ड्रॉ करून घ्यायची तुम्ही खाली, ठीक आहे, गिव्हन जी डायग्राम आहे ते ड्रॉ करून घ्यायची, त्याच्यामध्ये हे चेंजेस करायचे असे. हे व्ही ओ ऑफ टी जे आहे त्यासाठी लिहायचं व्ही ओ ऑफ एस, म्हणजे टी जो आहे तो रिप्लेस करायचा एस डोमेननं, म्हणजे टाइम डोमेन रिप्लेस करायचा एस डोमेननं, ठीक आहे. म्हणजे टाइम डोमेन इक्वेशन जे आहे ते आपण फ्रिक्वेन्सी डोमेनमध्ये कन्वर्ट करतो ॲक्च्युली, ठीक आहे. बरं चला ते बाजूला ठेवूयात, एवढं समजून घ्या सॉल्व्ह कसं करायचं. व्ही आय ऑफ एस हे व्ही ओ ऑफ एस. त्यानंतर आर जो आहे, तर आर साठी तुम्हाला काय लिहायचं आहे, तर आर साठी, ठीक आहे, त्याच्या अक्रॉसचा व्होल्टेज ड्रॉप आणि त्याचा लॅपलेस ट्रान्सफॉर्म काय मिळतो, काय आत्ताच आपण फाईंड केला होता. इथं हे इज इक्वल टू जे लिहिलंय मी हे लिहिणं बरोबर नाही, असं इज इक्वल टू नाही लिहायचं, ठीक आहे. त्याच्याऐवजी आपण एक काम करूयात, तिथं ॲरो दाखवूयात असे, ठीक आहे, हां ट्रान्सफॉर्म झालं आहे. तर आर जो आहे, तर आरच्या ठिकाणी तुम्हाला काय लिहायचं आहे, आर इंटू आय ऑफ एस. आणि एल जो आहे, त्या एलच्या ठिकाणी तुम्हाला काय लिहायचं आहे, एल इंटू सॉरी एस इंटू एल, म्हणजे एस एल इंटू आय ऑफ एस, ठीक आहे. आणि हा जो कॅपॅसिटर आहे, तर या कॅपॅसिटरच्या ठिकाणी तुम्हाला काय लिहायचं आहे, इथं आय ऑफ एस डिवायडेड बाय एस सी, ठीक आहे.
हे जी पूर्ण डायग्राम आहे, हे पूर्ण डायग्राम मी कन्वर्ट करून घेतले कशामध्ये, लॅपलेस डोमेन मध्ये कन्वर्ट करून घेतले. जस्ट एवढं करायचं तुम्हाला, ठीक आहे. त्यानंतर आता इनपुट साइडचं इक्वेशन म्हणजेच काय, हे इनपुट व्होल्टेज म्हणजे व्ही आय ऑफ एस, ठीक आहे. तर इनपुट व्होल्टेज जे आहे, ठीक आहे, तर व्ही आय ऑफ एस इज इक्वल टू, ठीक आहे, व्ही आय ऑफ एस इज इक्वल टू, तर बा व्ही आय ऑफ कशा कशाच्या ऍक्रॉस आहे, व्ही आय ऑफ एस हे आर एल आणि सी, ठीक आहे, यांच्या ऍक्रॉस आहे. आर एल सी म्हणजे आरचं जे व्होल्टेज आहे ते प्लस एलचं व्होल्टेज प्लस सीचं व्होल्टेज. तर आरचं व्होल्टेज आणि त्याचं लॅपलेस ट्रान्सफॉर्म काय, आर इंटू आय ऑफ एस. तर इथं लिहायचं सरळ, आर इंटू आय ऑफ एस प्लस एल साठी काय आहे, एस एल इंटू आय ऑफ एस प्लस सी साठी काय आहे, आय ऑफ एस अपॉन एस सी, ठीक आहे. हे लिहिलं आपण, हे झालं आपलं इनपुट साइडचं इक्वेशन. याला थोडं आपण सॉल्व करूयात, ठीक आहे. जर सॉल्व केलं तर असं लिहिता येईल, पा थोडं मॅथमॅटिकली सॉल्व केलं तर आय ऑफ एस तिन्ही पण ठिकाणी आहे, तर हा कॉमन घेऊयात आपण. तर इथे लिहिता येईल आपल्याला आय ऑफ एस इन ब्रॅकेट, इथं काय राहिलं, आर आर प्लस इथं काय राहिलं, एस इंटू एल प्लस या ठिकाणी वन अपॉन एस सी, ठीक आहे. तर हे झालं आपलं व्ही आय ऑफ एस साठीचं इक्वेशन, ठीक आहे. म्हणजे हे झालं इनपुट साइडचं इक्वेशन, ठीक आहे. हे इनपुट साइडचं इक्वेशन भेटलं आपल्याला. आता आपण आउटपुट साइडचं इक्वेशन बघूयात. आउटपुट साइड काय, व्ही ओ ऑफ एस आणि त्याच्या अक्रॉस एकच कॉम्पोनंट आहे सी, ठीक आहे. तर मग डायरेक्टली आपण असं लिहू शकतो बा की व्ही ओ ऑफ एस इज इक्वल टू कॅपेसिटरच्या अक्रॉस व्होल्टेज आय ऑफ एस डिवायडेड बाय एस सी, ठीक आहे. हे झालं आपलं इक्वेशन नंबर टू, ठीक आहे. तर बघा इक्वेशन नंबर वन आणि इक्वेशन नंबर टू म्हणजे इनपुट साइडचं इक्वेशन आणि आउटपुट साइडचं इक्वेशन, ठीक आहे. आता ट्रान्सफर फंक्शनच्या डेफिनेशननुसार काय आहे, ट्रान्सफर फंक्शन, ठीक आहे, इज इक्वल टू काय, लॅपलेस ट्रान्सफॉर्म ऑफ आउटपुट म्हणजेच व्ही ओ ऑफ एस डिवायडेड बाय लॅपलेस ट्रान्सफॉर्म ऑफ इनपुट म्हणजे व्ही आय ऑफ एस, ठीक आहे. हे आपलं काय आहे, ट्रान्सफर फंक्शन, ठीक आहे. तर या ट्रान्सफर फंक्शनमध्ये आपण आता हे दोन इक्वेशन्स ठेवूयात, ठीक आहे. आउटपुट साइडचं इक्वेशन काय, व्ही ओ ऑफ एस म्हणजेच काय आहे, आय ऑफ एस डिवायडेड बाय एस सी, आणि इनपुट साइडचं इक्वेशन व्ही आय ऑफ एस म्हणजे काय आहे, तर हे बघा इक्वेशन नंबर वन आहे हे, ठीक आहे. तर मग आपण या ठिकाणी असं लिहू शकतो, मी इथे एक लाईन ड्रॉ करतो, याच्या इकडल्या साईडला आपण हे सॉल्व करूयात, ओके, ठीक आहे. तर बघा इथं आपण असं लिहू शकतो, फ्रॉम इक्वेशन नंबर वन अँड टू, ठीक आहे. इक्वेशन नंबर वन आणि टू याच्यावरून आपण लिहू शकतो की ट्रान्सफर फंक्शन, ठीक आहे. ट्रान्सफर फंक्शन टी एफ इज इक्वल टू, ठीक आहे. काय लिहिता येईल पा, ट्रान्सफर फंक्शन टी एफ इज इक्वल टू काय लिहिता येईल, पा सगळ्यात सुरुवातीला काय, व्ही ओ ऑफ एस, तर व्ही ओ ऑफ एस ची व्हॅल्यू ठेवायची. व्ही ओ ऑफ एस काय आहे, तर आय ऑफ एस डिवायडेड बाय एस सी, आणि हे होल डिवायडेड बाय म्हणजे व्ही ओ ऑफ एस झाला डिवायडेड बाय काय, व्ही आय ऑफ एस. व्ही आय ऑफ एस काय आहे, तर पा त्याचं इक्वेशन पा, तिथं आय ऑफ एस इन ब्रॅकेट, ब्रॅकेट मध्ये काय आहे बा, आर प्लस एस एल प्लस काय आहे, वन अपॉन एस सी, ठीक आहे. तर बा हे आपण लिहिलं, ठीक आहे. हे ट्रान्सफर फंक्शन व्ही ऑफ एस डिवायडेड बाय व्ही आय ऑफ एस, आता हे कॅल्क्युलेट करून घ्या, ठीक आहे. आता ज्यांना हे कॅल्क्युलेट करता येत नाही, कारण खूप जणांचं मला माहिती आहे की या ठिकाणी प्रॉब्लेम होतो हे कॅल्क्युलेट करताना, मी करून दाखवतो, ठीक आहे.
एकदाच करून दाखवणार आहे, परत परत पुढच्या एक्झाम्पल्समध्ये मी हे करणार नाही. ठीक, तर बा हे कॅल्क्युलेट कसं करायचं बा, तर हे ट्रान्सफर फंक्शन टी एफ खूपशा बुक्समध्ये इथं लिहिलेलं असतं बाय कॅल्क्युलेटिंग आणि डायरेक्ट खाली आन्सर लिहिलेलं असतं. ठीक आहे, मी कॅल्क्युलेट करून दाखवतो. हा जो न्यूमरेटर आहे, न्यूमरेटर लिहून घेऊयात आपण आय ऑफ, आणि ज्यांना हे जमतं त्यांनी खूप आनंदी होण्याची गरज नाही, कारण ओव्हर कॉन्फिडन्समध्ये तुम्ही पण चुका करता या ठिकाणी. ठीक, तर हे आय ऑफ एस डिवायडेड बाय एस सी इन टू. ठीक आहे, आता हा जो डिनॉमिनेटर आहे, ठीक आहे, ओ सॉरी सॉरी, एक एक काम करू आपण हे लिहिण्याच्या अगोदर. ठीक आहे, थांबा एक स्टेप इरेज करतो मी हे. हा, तर बा सगळ्यात पहिले एक काम करूयात आपण, तर हे आय ऑफ एस, हे वरचं आय ऑफ एस आणि हे आय ऑफ एस गेट कॅन्सल. ठीक आहे, हे कॅन्सल होऊन जाईल. ठीक आहे, आणि आता पुढचं सॉल्व्ह करूयात आपण, तर ते असं लिहित आहे, इक्वेशन मोठं करायच्या म्हणजे आपण असं केलं. ठीक आहे, तर हे वरचा न्यूमरेटर काय, तर वन अपॉन एस सी, न्यूमरेटर आहे वन अपॉन एस सी इन टू. आता हा जो डिनॉमिनेटर आहे, या डिनॉमिनेटरमध्ये एलसीएम घेऊयात आपण एस सी, एलसीएम काय घेतला एस सी, आणि तो वरती येऊन इथं येणार तो एस सी, आणि डिवायडेड बाय आता हे खालचं जे ते होणार आहे, तर एस सी इन टू आर. ठीक आहे, तर काय येणार एस सी आर प्लस एस सी इन टू एस एल इन टू एल, म्हणजे एस सी इन टू एस एल काय होणार आहे मग एस स्क्वेअर एल सी प्लस. ठीक आहे, आता हा एस सी एस सी गेट कॅन्सल, म्हणजे काय राहणार आहे इथं फक्त वन राहणार आहे. ठीक आहे, तर बा हे असं कॅल्क्युलेशन येईल, आणि या ठिकाणी परत अजून हा एस सी एस सी गेट कॅन्सल होईल. ठीक आहे, हा जो एस सी आणि हा एस सी गेट कॅन्सल, आणि आपल्याला ट्रान्सफर फंक्शन टी एफ इज इक्वल टू आपल्याला असं भेटेल वन अपॉन एस सी आर प्लस एस स्क्वेअर एल सी प्लस वन. ठीक, हे असं आपल्याला ट्रान्सफर फंक्शन भेटेल. आता हे जे भेटलेलं ट्रान्सफर फंक्शन आहे, हे थोडं स्टँडर्ड फॉर्ममध्ये लिहूयात आपण. ठीक आहे, याला थोडं स्टँडर्ड फॉर्ममध्ये लिहूयात, हे असं नको लिहायचं. तर असं लिहिता येईल बा ट्रान्सफर फंक्शन टी एफ इज इक्वल टू VO of S divided by VI of S is equal to 1 upon सगळ्यात पहिले बा एस ची इथं हायेस्ट पॉवर आहे, मग ते हायेस्ट पॉवरचं सगळ्यात सुरुवातीला लिहूयात आपण एस स्क्वेअर एल सी प्लस, म्हणजे एस रेस टू टू आहे, आता त्याच्यापेक्षा कमी पॉवर या टर्ममध्ये, तर हे लिहूयात आपण एस रेस टू वन आहे या ठिकाणी, तर एस रेस टू वन एस सी आर आणि प्लस या ठिकाणी या टर्ममध्ये एस ची पॉवर झिरो आहे, एस रेस टू झिरो म्हणजे ते वन झालेलं आहे, तर इथं लिहिता येईल जस्ट वन. ठीक आहे, तर बा हे झालं आपलं फायनल ट्रान्सफर फंक्शन ऑफ गिवन इलेक्ट्रिकल नेटवर्क. ठीक आहे, हे गिव्हन इलेक्ट्रिकल नेटवर्कचं आपल्याला ट्रान्सफर फंक्शन भेटलं. ठीक, चला मी याला थोडं रिपीट करतो बा परत एकदा. सगळ्यात सुरुवातीला काय केलं आपण, तर ही जी डायग्राम आहे, या डायग्राममध्ये आपण व्ही आय ऑफ टी रिप्लेस केला व्ही आय ऑफ एस न, त्यानंतर व्ही ऑफ टी व्ही ऑफ एस न, आर रिप्लेस केला त्याच्या लॅपलस ट्रान्सफॉर्मनं, एल रिप्लेस केला, सी रिप्लेस केला, आणि जस्ट इनपुट साईड, इनपुट साईडला करंट जिथून जिथून ज्या ज्या कॉम्पोनंटमधून फ्लो होतो त्या कॉम्पोनंटच्या अक्रॉसचा व्होल्टेज ड्रॉप आपण ॲड करून घेतला इन लॅपलेस डोमेन. त्यानंतर ते थोडंसं सिम्प्लिफाय केलं इक्वेशन, त्यानंतर आउटपुट साईडचं इक्वेशन फाईंड केलं, आणि जस्ट ट्रान्सफर फंक्शन म्हणजे काय, तर आउटपुट डिवायडेड बाय इनपुट, तर ते आउटपुट डिवाइड बाय इनपुट केलं आपण, आणि मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन करून आपण एक स्टँडर्ड फॉर्ममध्ये इक्वेशन फाइंड केलं, जे की एक न्यूमरेटर आहे आणि एकच डिनॉमिनेटर आहे. ठीक आहे, आणि प्लस त्याच्यामध्ये पॉवरनुसार आपण इक्वेशन लिहिलं. ठीक आहे, म्हणजे स्टँडर्ड फॉर्ममध्ये इक्वेशन लिहिलं. ठीक आहे, जस्ट झालं.
हे फाइंड झालं आपलं ट्रान्सफर फंक्शन, ठीक आहे, ऑफ गिवन इलेक्ट्रिकल नेटवर्क. हे पहा आपण हे फर्स्ट एक्झाम्पल घेतलेलं आहे, मी या ठिकाणी लिहितो एक्झाम्पल नंबर वन, ठीक आहे. तर हे आपलं पहिलं एक्झाम्पल आहे. असेच आपल्याला पुढे अजून काही एक्झाम्पल सॉल्व करायचेत, ठीक आहे. तर पुढच्या लेक्चरमध्ये आपण पुढचं एक्झाम्पल सॉल्व करूयात. त्या अगोदर तुम्ही तुमच्याकडे जे बुक्स असतील त्या बुकमध्ये याच्या पुढचे जे एक्झाम्पल्स असतील ते एक्झाम्पल सॉल्व करण्याचा ट्राय करा अशा पद्धतीने. मी अजून याच्यावरती 2 ते 3 एक्झाम्पल्स सॉल्व करून देणार आहे. पुढच्या लेक्चरमध्ये अजून आपण 2 किंवा 3 एक्झाम्पल्स सॉल्व करूयात. तर हे जे लेक्चर आहे ते तुमच्या फ्रेंड्ससोबत शेअर करा, त्यांना पण लेक्चरविषयी सांगा, ठीक आहे. आणि स्क्रीन पॉज करून तुम्ही याचा स्क्रीनशॉट पण घेऊ शकता, ठीक आहे, एक्झाम्पल सॉल्व केल्याचं. तर चला मग भेटूयात आता आपण पुढच्या लेक्चरमध्ये.